केलं त्याला त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतोय मी, आणि असंच काम करत राहा याच्याबद्दल मी अभिनंदन करतो. पण याच्यानंतर कायद्याने सर्वांकडे काम करा तुम्ही, याच्यानंतर कायद्याने वागा जागा. ज्या तुमचं सत्कार करतो मीडिया समोर, एवढे मीडिया बोलतो की मी चांगले चांगले मीडिया आहे, चांगल्या चॅनलचे लोक आहेत, सत्कारासाठी काय नाही बोलतो. मी तुमचा अपमान नाही करत, अपमान नाही करत तुमचा. घ्या, साहेबांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. कल्याणपूर्व स्वच्छ करायचं घेतलेलं आहे. कल्याणपूर्वमध्ये अनाधिकृत बॅनर लागून देणार नाही कुठेही, आणि अनाधिकृत कामं होऊन देणार नाही. फक्त साहेबांना माझी एकच विनंती आहे का, एक शासकीय जागेवरती होल्डिंग लावलेली आहेत, त्या होल्डिंगसुद्धा आपण काढाव्यात. आणि आमदारांनी पत्र दिलं तेवढं तर मान ठेवा. सर्वसामान्याचं नागरिकांचं तुम्ही खूप सन्मान करताय, तर आमदारांचं पण एवढ्या लोकांनी निवडून दिलेलं आहे, त्याचं माझासुद्धा तुम्ही थोडा सन्मान ठेवला पाहिजे. जनतेचा सन्मान करा आणि ते सुद्धा कारवाई करा. याच्यानंतर आपल्याला विनंती करतो की अधिकृत होल्डिंग पुस्तक लावू द्या, अनाधिकृत कुठलाही बॅनर लागून देऊ नका. ड प्रभाग क्षेत्र अधिकारी भगत पाटील यांनी आज तडकाफडकी माझे बॅनर लागलेले होते वाढदिवसाचे, आणि बरेचसे बॅनर मी परमिशन काढूनच लावतो, पण काही कार्यकर्ते वगैरे त्या टायमाला असे बॅनर लावतात, तर फक्त माझे बॅनर जेवढे होते तेवढे ते बॅनर काढलेले आहेत. ह्याच्या आधी मी सरकार शासकीय जागेवरती अनाधिकृत होर्डिंग लावलेले आहेत, अनाधिकृत बॅनर आहेत, ते काढायसाठी पत्र दिले आहेत, त्याच्यावरती कारवाई करत नाही. आणि कोणीतरी त्यांना सांगितलं, म्हणजे हे राजकीय असतं, आमदार गणपत गायकवाडचे बॅनर कुठल्याही कामाचे असू दे, त्यांच्या वाढदिवसाचे असू दे, लोकांच्या प्रसिद्धीसाठी असू दे, ते लगेच काढून टाकायचे. पण दुसऱ्यांचे बॅनर हे काढायचे नाही, अशा पद्धतीने हे दुजाभाव करत असतात. खरं तर त्यांनी जी कारवाई केली ही कारवाई चांगली आहे, कारण की हे असे जे बॅनर लागतात त्याच्यामध्ये शहरामध्ये विद्रुपीकरण होतं आहे, शहर एकदम बेसुगे दिसतात. ही कारवाई केली ती चांगली आहे, पण फक्त कायदा गणपत गायकवाडसाठी का, बाकीच्यांसाठी कायदे यांच्याकडे नाही आहेत का? आणि त्यांनी जी कारवाई केली त्याबद्दल त्यांचा मी सत्कार केलेला आहे. मी त्यांच्याकडनं अपेक्षा ठेवीन का यापुढे कुठलेही बॅनर असे पोलवरती वगैरे लागणार नाही. आत्ता जिथेच तुम्ही उभे आहे तर बघा, इथं बॅनर लागलेले आहेत, तिथे जर तुम्ही बघाल तर तिथं बॅनर आहेत. मग हे बॅनर इलेक्ट्रिकच्याच खांबावरती आहेत, आणि फक्त माझे बॅनर त्यांना इलेक्ट्रिकच्या खांबावरचे दिसतात, आणि दुसऱ्यांचे बॅनर त्यांना दिसत नाही. आता इथे उभं राहिलो त्यांना तर शोधत आलो होतो, मला माहिती पण नाही, तर इथेसुद्धा दुसऱ्यांचे बॅनर आहेत. मग हे बॅनर त्यांना दिसत नाही आणि फक्त माझेच बॅनर त्यांना दिसतात, त्याच्यासाठी मी त्यांचा सत्कार केलेला. आता तुम्ही राजकीय वगैरे देऊ नका. शिवसेनेचा आमचा आता कागदच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मिटवलेलं आहे, त्याच्यामुळे ती आग विझली आहे. पण इथले लोकल जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व होऊन द्यायचं नाही, भारतीय जनता पक्षाला कमजोर करायचं आहे, आणि म्हणून हे असं दुजाभाव केला जातो. अदृश्य शक्तीच आहे लोकल, अदृश्य शक्ती. आता अदृश्य शक्ती म्हणजे तुम्हाला माहिती आहे का कोणाची शक्ती आहे? ज्या शासकीय इमारतीवरती ज्यांचे बॅनर लागतात ते काढायला जात नाही अधिकारी, तर ही अदृश्य शक्ती तीच असू शकते.